लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट. सो बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा चॉकलेटचा एखादा पदार्थ व्हायलाच हवा, नाही का? हॅलो एव्हरीवन, मी श्रुती आणि तुमचं स्वागत आहे सिम्पली होममेड बाय श्रुतीमध्ये. आज आपण करतोय चॉकलेटचे मोदक, नट्स पण घालणार आहोत त्याच्यात. चला लगेच सुरू करूयात. याच्यासाठी आपण घेतलंय 1 कप डार्क चॉकलेट, ह्याचे मी तुकडे करून घेतलेत. त्याच्यानंतर 1 चमचा मी बटर घेतलं आहे. इथे मी व्हाईट बटर घेतलं आहे, पण तुम्ही अमूल बटर असेल तरी घेऊ शकता, चालेल, काहीच हरकत नाही. आणि मी ही माझ्याकडे होती ती ड्रायफ्रूट्स घेतली आहेत. मी बेदाणे, बदाम आणि अक्रोड घेतलेत. तुम्हाला जी आवडत असतील ती तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. आणि मी घेतला आहे हा मोदकाचा मोल्ड. आता मी डबल बॉइलिंग पद्धतीने चॉकलेट वितळवायला घेणार आहे. खाली मी एका पातेल्यात उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हा बाउल ठेवून आपण आता हे वितळवून घेणार आहोत. चॉकलेट कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. हे बघा, हे छान वितळलं आहे. मी काढलं आहे हे पातेल्यावरनं आणि आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे बटर. बटर ॲड केल्यामुळे काय होतं, त्याला जो एक सिल्की टेक्स्चर जे येतं ना चॉकलेटला, ते ह्या बटरमुळे येतं. त्यामुळे बटर ॲड करावं. काही जण इथे तेलही ॲड करतात, पण मी हे व्हाईट बटर म्हणजेच लोणी ॲड केलं आहे. आता आपण मोल्डमध्ये हे सगळं मिश्रण घालून घेऊयात. आता मोल्डमध्ये पहिल्या 2 मोदकांच्या ह्याच्यात मी एक ड्रायफ्रूट घालणार आहे, दुसऱ्याच्यात दुसरं घालणार आहे. पण तुम्हाला जर सगळे एकत्र हवे असतील तर तुम्ही या चॉकलेटच्या मिश्रणात सगळी ड्रायफ्रूट्स एकत्र करून ते नंतर एकत्र मोल्डमध्ये सुद्धा घालू शकता. मी आता पहिल्याच्यात बदाम घातलेत. मी एका टूथपिकने ते आत मिक्स करते त्याच्यात आणि थोडेसे वरून घालते. दुसऱ्याच्यात मी बेदाणे घालते आणि तिसऱ्याच्यात मी अक्रोड घालणार आहे. एकदम झटपट होते ही रेसिपी, एकदम फटाफट होते. आणि लहान मुलांना जर घरातल्या खुश करायचं असेल तर ह्या गणपतीत हे मोदक मस्ट आहेत. हे बघा झालं आहे. जर तुमच्याकडे काही ब्लूबेरीज किंवा क्रॅनबेरीज, रासबेरीज, जे कॅन्ड ही फ्रूट्स मिळतात अशी जर असतील तर तीही ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता, खूप छान लागतात. आता हे सगळं घालून झाल्यानंतर मी ह्याला टॅप करून घेणार आहे, म्हणजेच आपलं जे चॉकलेट आहे ते खालपर्यंत त्या मोल्डपर्यंत जाईल आणि छान मोदकाचा आकार येईल त्याला. हे झालं आहे, मी हे टॅप केलं आहे. आता आपण ह्याला एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. हे बघा, हे अर्ध्या तासाने मी काढलं आहे. मी थोडासा मोल्ड हलवून घेते, थोडा लूज करून घेते आहे आणि आपण आता काढून घेऊयात. हे बघा, मी खालच्या बाजूने प्रेस करून वरनं हे चॉकलेट काढून घेते आहे. इतकं सोपं आहे ते. येस, आपले चॉकलेटचे मोदक रेडी आहेत. यावर्षीच्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खास ड्रायफ्रूट्स घालून किंवा नट्स घालून किंवा कॅन्ड फ्रूट्स घालून तुम्ही हे चॉकलेटचे मोदक अगदी झटपट करू शकता. माझ्या व्हिडिओज आणि रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत कुक वेल, ईट वेल अँड टेक केअर.